बीजेपीनं अद्याप म्हणजे महायुतीनं अद्याप सोलापूरचा उम्मेदवार घोषित केला नाही, एवढं पर्यंत त्यांचं आव्हान त्यांना वाटतंय का? त्याचाच अर्थ तो आहे ना, एवढं उशीर जाणं होतं ते, कारण ते अनेक लोकांनी अनेकांच्या मार्फत प्रयत्न केला प्रणिती शिंदे बी जे पीमध्ये या म्हणून, पण त्या काय तयार नाही आहेत. पण त्यांना वारंवार सांगितलं की माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे, मी बोललो तरी जाणार नाही, तरी पण एक अपप्रचार वारंवार कसा होतोय म्हणजे त्यातून, म्हणजे काय कशाच आहे आता त्यांच्या डोक्यात काय हे मला काय माहिती नाही आहे. परंतु ती आपल्या पक्षाशी लॉयलिस्ट आहे, आपल्या विचाराशी लॉयलिस्ट आहे, त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. त्यांचं आता त्यांच्याबरोबर भलं हो. काँग्रेस आघाडीने ट्रेक ट्विट केलेला आहे, ताईंचा फोटो आणि एका बाजूला कमळांची दक्षिण आफ्रिकेतल्या काही बद्दल सुद्धा उल्लेख केलेला आहे. काय नक्की वंचित बहुजन आघाडीला साध्य करायचं काय काय दक्षिण आफ्रिकेमधला एक फोटो आणि कमळ चिन्हाचा फोटो. थोड्या दिवसात पक्ष बदलतील असं त्यांना सांगायचं. दक्षिण आफ्रिकेत काही उद्योग आहेत तसे आम्ही उद्योग करत नाही असं त्यांनी ट्विट केलंय. आमचे उद्योग आहेत ते पुन्हा बद्दल काय तसं लिहिले तेवढंच आहे. काय त्यांना साध्य काय करायचं यातून मला काय माहिती नाही. असं याच्याने हेतू पुरस्सर ते जर करत असतील तर जाहीरपणानं त्यांनी दाखवून द्यावं काय उद्योग वगैरे असतील ते. सर, काँग्रेसची उमेदवारी ही प्रोटोकॉलप्रमाणे दिल्लीतून जाहीर होती, मात्र तुम्ही कालपर्यंत शिंदेचा मॅडमची उमेदवारी जाहीर केली, कुठेतरी प्रोटोकॉल तोडला असं वाटतं? नाही नाही, मी तोडलं नाही. आम्ही आमची मागणी केली आणि सांगितलं. शेवटी हायकमांड हे हायकमांड आहे आणि ती त्याच्यावर शिक्कामोर्तब हा हायकमांडचाच असतो. मागणी कुठूनही करू शकतो, पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे आम्ही मागणी केलेलीच होती. जाहीर झाली उमेदवारी? उमेदवारी अजून नाही जाहीर झाली. सोलापूरची अल्टिमेटम दिलाय महाविकास आघाडीने, या 7:30 पर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यांचं एकंदरीत जे काय आहे बिहेव्हिअर हे महाविकास आघाडीमधलं सगळं हे निवडणुकीला सामोरं जायचं आहे असं वाटतंय. काय नक्की कारण भूमिका स्पष्ट होत नाही, ते शेवटपर्यंत असं ताणून धरतात असं अनुभव आहे आणि शेवटी ते त्यांचा विचार ते सांगतात. त्यांनी आता नवीन पत्र दिलेलं आहे काँग्रेसला की ते काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा द्यायला तयार आहेत. मग काँग्रेसने सांगायचं की त्यांना कुठल्या जागांवर पाठिंबा पाहिजे? सोलापूरात त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. मला नाही वाटत सोलापूरसाठी ते इंटरेस्टेड असतील म्हणून. मागच्या वेळेस त्यांचा तिथं पराभव झाला आहे आणि ते हुशार नेते आहेत, खूप ब्रिलियंट आहेत, त्यामुळे ते सोलापूरची मागणी करतील असं मला वाटत नाही. त्यांनी काँग्रेसच्या 7 जागांवर पाठिंबा देतो, आम्हाला त्या 7 जागांची नावं द्या काँग्रेसच्या की आम्ही तिथं पाठिंबा देऊ असं म्हणतायत. मग सोलापूरच्या जागेवर त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे का 2019 बघता? असं त्यांनी दिला तर ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे, आम्ही काय मागत नाही आता पाठिंबा. भाजप 400 पारची घोषणा करतंय, मात्र सोलापूरमध्ये 2 अपयशी खासदार मिळाल्यानंतर अजूनही त्यांना उमेदवार मिळत नाही आहे. कुठंतरी भाजप चाचपडते सोलापूरच्या. याचाच अर्थ असा की ते कॉन्फिडंट नाहीत, त्यांना विश्वास नाही त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर नेत्यांच्यावर. सोलापूरमधून राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये सभा मांडली होती, दाखवा लावरे तो व्हिडिओ होता, त्यावेळेस आज ते अमित शहाशी भेटतायत, त्यांची युती होती भाजपबरोबर, काय वाटतं? आता राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी मी काय सांगणार, तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. मी गेल्या वेळेस ते आपल्याला सपोर्टिव्ह आले होते सोलापूर. काय सपोर्टिव्ह आले होते तर ते त्यांच्या मनामध्ये काय असेल ते करू शकतात, त्या इंडिपेंडेंट आहेत. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की यावर्षी तुम्हीच निवडले केलं उभा राहताल, म्हणजे हायकमांडनं मला अचानक सांगितलं म्हणून मी उभा राहिलो असं तुम्ही म्हणसाल, असं एक त्यांना वक्तव्य केलं, काय म्हणजे? नाही, मी पूर्वीपासूनच ठरवलेलं होतं की आता 83 तुम्ही आता कॉन्टेस्ट करणं ठीक नाही आहे ना, कारण जी एक स्टेज होती त्या स्टेजपर्यंत आम्ही कॉन्टेस्ट केला, लोकांनी तुम्हाला हकलून देईपर्यंत उभा राहणं ठीक आहे. इंडिया आघाडीची मोठी सभा मुंबईमध्ये परवा झाली, चांगला प्रतिसाद या सभेला मिळालेला आहे. महाराष्ट्रातलं वातावरण बदलतंय, काय होतंय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कुठपर्यंत जागेची? आता मुंबईमध्ये मी होतो त्या सभेमध्ये, ते इंडिकेशन असं आहे की महाराष्ट्रामध्ये
खूप चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होईल. तुम्ही मुख्यमंत्री होता, विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते, आज त्यांची पण एक खदखद सुरू आहे, माड्यातून ते मागणी करतायत, त्यांना मिळाली नाही जागा, काय वाटतंय, ते तुतारी हाती घेतील का? त्यांचं सांगता येत नाही मला, परंतु त्या बिचाऱ्यांची अडचण झाली आहे आजकाल. तुम्ही म्हणताय वातावरण चांगलं आहे, मात्र संजय राऊत यांच्यामुळे हे बिघडण्याची शक्यता आहे. सांगलीची जागा परस्पर त्यांनी जाहीर केली असं म्हटलं जात आहे. हे कोऑर्डिनेशन त्या गावांना पाणी मिळणार नाही, अजून त्यांचा पवित्रा तोच आहे, निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, काहीतरी निर्णय घेणार, म्हणजे अजून प्रश्न सुटलेला नाही. आपण आलात काय त्यांना आश्वासित करायला? आपण पण मुख्यमंत्री होता. आपण आम्ही ते शेवटपर्यंत त्यांना मदत करत राहू, पण ज्या अर्थी 10 वर्ष अजून त्या बी जे पीने त्यांना काही करू दिलं नाही, याचा अर्थ असा की तिथे काहीतरी अडचण आहे मोठी, आणि ती अडचण सोडवण्याकरता खूप प्रयत्न लागतील, ते आम्ही करू. सोलापूरची जागा राखीव आहे, काही दिवसांपूर्वी विजयकुमार देशमुखांच्या नावाची एक चर्चा होती, काय तुम्हाला त्यातून माहिती काय मिळाली, म्हणजे कशा पद्धतीने उमेदवारी ते नाही, लोक द्यायला तयार आहेत त्यांना, पण ते हुशार आहेत, ते काही घेतील असं नाही आहे, ते स्वतः ते माना मानकरी आहेत सिद्धेश्वर मंदिराचे, त्यामुळे त्या प्रेरणेला ते खाली आणतील असं मला नाही वाटत. असंच आहे ना, कारण ती अनुसूचित जातीची जागा ही फक्त रिझर्व कास्ट करता असते. आता त्यांच्यात एक जण भोगतोय ते सगळं की खोटं सर्टिफिकेट देऊन, तर तशी ती परिस्थिती करून घेणार नाही आहेत असं माझी. या सर्टिफिकेटवरून अजूनही भाजपला उमेदवार अद्याप कुठं मिळाला जात नाही, जाहीर होता होत नाही, काय म्हणजे आता त्याला मन मला माहिती नाही त्यांच्या तिथं काय चालू आहे ते. काल राम सातपुते असं म्हणाले की 2 वेळा शिंदेसाहेबांचा पराभव केलाय, तिसऱ्यांदा त्यांच्या कन्यांचा पराभव 3 लाख मतधिक्याने करू, अजून तर उमेदवार जाहीर झाला नाही असं ते राज सातपुते म्हणाले. आता बघूया फायनलायझेशनमध्ये काय होतं ते, आणि ते किती हजारांनी पराभव करतात ते बघूया आपण. मुख्यमंत्री शिंदे असतील, अजित पवार यांचे असतील, त्यांची ताकद सोबत घेण्यासाठी भाजपमध्ये त्यांना बरोबर घेतलं नसतं, आता लोकसभेच्या जागा वाटपामध्ये कुठं तर बार्गेनिंगमध्ये त्यांना कमीपणा दाखवला जातोय. कोणाच्या बार्गेनिंगमध्ये? जागा वाटपामध्ये त्यांना भाजप सोबत आलेल्यांना 3, 4, 7 जागा. हे बघा, हे जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत असं हे चालत राहणार. सर, इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा जो विषय आहे कसं पाहताय या गोष्टीकडे सगळं, आता जे समोर येते कसं पाहताय? म्हणजे मी चांगल्या तऱ्हेनं पाहतोय की सुप्रीम कोर्टाने फार उघडं करून टाकलं ह्या सरकारला, भारतीय जनता पार्टीला त्यांचे कपडेच काढून टाकून दाखवलं सगळ्या देशानं. हे असे सर नरेंद्र म्हणजे ज्युडिशियल पॉवर दाखवल्यामुळे तोंडावर पडले बरोबर आहे ना, ते तोंडावर पडलेच असं आहे ना सर. ते राहुल गांधींना जे वक्तव्य केलं होतं शक्तीच्या संदर्भात, त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला दुःख वाटलं असेल असं मोदी म्हणाले. कशाबद्दल? शक्ती जो आहे शब्द वापरला, ईडी वगैरे याला ते म्हटले होते, मात्र शक्ती म्हणजे महिलांची शक्ती वगैरे असं एक ते करून प्रचारामध्ये एक मुद्दा होता. शक्ती आता ते राहुल गांधींनी ज्या शक्तीविषयी म्हटलं त्याच्याविषयी ते दुसरं इंटरप्रिट करतात, त्याला आम्ही काय करणार? अच्छा, ठीक आहे.